मित्रांनो, सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे व सरकारच्या नाकर्त्यापणामुळे शेतकरी पुरता अडचणीत आलेला आहे। दुधाचे भाव 40 रुपये असताना तेच भाव आता आज 25 रुपये लिटरला झालेले आहे। उत्पादन खर्च निघणं सुद्धा मुश्किल झालेले आहे आणि हे सरकार झोपेचं सोंग घेत आहे। झोपलेल्याला जागा करता येतं पण झोपेचं सोंग घेणाऱ्याला जागा करता येत नाही। म्हणून आपण उद्या दिनांक 12/12/2023 रोजी सकाळी 10 वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती समोर या सरकारला जागा आणण्यासाठी आपण रास्ता रोकोचं आयोजन केलेलं आहे आणि एवढं करून हे सरकार जर जागा होत नसेल तर उद्यापासून पूर्ण महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी, सर्व दूध उत्पादक शेतकरी असतील, कांदा उत्पादक शेतकरी असतील, ऊस उत्पादक शेतकरी असतील, हे रस्त्यावर उतरून आपल्या न्याय हक्काची लढाई लढतील आणि ह्यो इशारा देण्यासाठी आपण उद्या जास्तीत जास्त संख्येने कृषी उत्पन्न बाजार समिती समोर सकाळी ठीक 10:30 वाजता उपस्थित राहायचं आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांना मी मोठ्या संख्येने उपस्थित राहायचं आवाहन करतो। एवढंच बोलतो।